इतकं घाबरलं का झालं? घाबरण्यासारखंच आहे. आपल्याला वाटत असेल आपण सेफ होत, पण तसं नाहीये. आपल्याला आणि आपल्या देशाला एकाच गोष्टीपासून धोका आहे. कोणती गोष्ट? शेजारी. तुझ्या भावना मी समजू शकते. आपल्या भावना किती जुळतात ना. मी पण समजू शकतो. तू आणि तुझ्या भावना मध्ये मध्ये येत आहेत असं नाही वाटत का तुला? अरे भावा, शेजारी आणि एक्स गर्लफ्रेंड यांचे अनुभव सगळ्यांचे वाईट असतात. करेक्ट. बापरे, तुला पण एक्स गर्लफ्रेंडचे अनुभव आहे? शेजारच्यांचे. पुढे शेजारी का असतात? चावी ठेवायला. सॉरी, एक सांगू, माझ्या शेजारच्या काकून खूप चांगले, म्हणजे आई बाबा कुठे बाहेर गेले की नाश्त्याला डोसे आणून देतात. रावल्या काकू, काकू किती करता तुम्ही माझ्यासाठी? रोज चहा बिस्किट खाणाऱ्याला डोसे सांबार चटणी याची सवय नका लावू काकू. ते म्हणतात ना, माय मरो आणि काकू जगो. अरे माय मरो आणि मावशी जगो असं आहे ते. चुकीचं आहे ते. आपण म्हण तरी बदलूया, नाहीतर आपलं नातं तरी. वेडा खाऊन घे. तुझं नशीब चांगलं आहे रे भावा, तुझ्या घरी किमान भरलेलं ताट येत, पण आमच्या इथे. ऐक ना. काय काकू? मला तर मिरच्या देतोस का? हो देतो. हा ऐक, जातो आहेस तर अर्धी वाटी साखर पण घेऊन ये. आणतो. ऐक, थोडीशी कोथिंबीर देशील? बर. आई काकू एकदा सांगा ना. बर. हे दोन मिरच्या, अर्धी वाटी साखर, थोडीशी कोथिंबीर, दोन तीन कांदे, विरजणाला दही, मेथीची भाजी, एक जोडी चप्पल, एल साइज सोफा, हे एवढा? हो. आणि ऐक ना, अजून नाही नाही घेऊन कसं जाणार? प्लास्टिक पिशवी मिळेल का ना? मिळेल का ना? पिंक कलर का म्हणताय? मिळेल का? मिळेल का? माझ्या शेजारच्या काकू पण डोक्याला ना शॉर्ट आहे. एक मिनिट, तुमच्या शेजारच्या काकू तुमच्याशी कशा वागतात यात माझा काहीही हात नाही, त्यामुळे त्याचा त्रास माझ्या बोटांना देऊ नका. आता सांग. तुझ्या शेजारच्या काकू साहित्य घेऊन जातात आणि माझ्या रेसिपी विचारायला येतात आणि घरच्या बातम्या घेऊन जातात. जरा बाहेर निघायचं झालं ना की लगेच. कुठे जातेस? बाहेर. ते कळतंय, पण नेमकं कुठे? मैत्रिणीकडे. कोणत्या ग? तुम्हाला नाही माहित. सांगितलंस तर कळेल ना. सांगेनंतर. आता उशीर होतोय की नाही? ए, उशीर वरून आठवलं. अगं परवा काळ्या रंगाचं वन पीस ज्यावर सोनेरी रंगाची 13 फुलं होती तो घालून तू रात्री 1:27 घरी आली. कुठे गेली होतीस ग काकू? मी बाई आपलं सहजच विचारलं. माझा फेवरेट ड्रेस असून त्यावर 13 फुल आहेत हे मलाही माहित नव्हतं. या बाईला बरोबर माहित. आणि सगळं विचारून झाल्यावर मी बाई सहजच विचारलं. हा या वाक्याने डोक्यात तिडीकच जाते. बापरे, भयंकर आहे सगळं. गाठा लागलं. अरे हे तर काहीच नाही. एकदा आमच्या सोसायटीत चोरी झाली होती. पोलिसांनी फक्त काकूंकडे चौकशी केली आणि चोर शोधून काढला. खरंच? मी बाई सहजच विचारलो. पण आपल्या इकडे यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. म्हणजे निंदकाचे घर आहे शेजारी. असावे निंदकाचे घर. असावे शेजारी. असावे हे एक्सपेक्टेशन आहे, हे फॅक्ट. तुम्ही आता जे जे अवगुण सांगितले ना ते आपल्या इथे एकाच बाईमध्ये आहेत. सर्व अवगुण संपन्न. कोण? दुर्बिण काकू. परत काटाला अंगावर. त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो. खरंच पाया पडतो. त्यांना कळता कामा नाही की तुम्ही इथे पीजी म्हणून राहताय. का नाही? का घर तुझं आहे, तू काही करू शकतोस. नाही नाही, मी क्लिअर सांगते, मी लपून छपून वगैरे राहणार नाही. कळलं? ए नाही, ऐक ना साऊ. अगं त्यांना तुम्ही तरी प्लीज हे लक्षात ठेवा, आपल्या दारावर आपण पाटी लिहिली नाहीये, पण तरी सुद्धा शेजाऱ्यांपासून सावध राहा. काकू काय काय झालं? काकू काकू काही हवं होतं का?
काय नाही रे, साखर। साखर सोफ्याखाली कशी असेल काकू? काय नाही रे, तुझ्या आईने घराकडे लक्ष ठेवायला सांगितलं। काकू, घराकडे आणि घरात याच्यात फरक असतो की नाही काकू? मिल बैठेंगे तीन यार, तू, मैं और काकू। दुर्बीन काकू। हे कोण? हे कोण? हे कोण? सांगा हे कोण? आम्ही मित्र, सखे, सवंगडी, बेस्ट फ्रेंड, फ्रेंड्स फॉर एव्हर, बेस्ट बडी। कळलं कळलं, ते कळलं, पण इथे काय करताय? जे काही प्लॅन वगैरे आहे का? प्लॅन अभ्यास करत होतो का? कामाला जाताना रे, अभ्यासाच काय? काकू, विद्यार्थी हा शेवटच्या श्वासापर्यंत माणूस असतो। माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो। उलट झालं थोडं। त्याच काय? कुणाच? हा, विद्यार्थ्याच। त्याच हे की काकू, हा प्रणय। नमस्कार। याने बीकॉम केलंय, आता नोकरी करतोय, पण तरी पुढचं शिक्षण घेतोय आणि आम्ही त्याला मदत करतो। कुठल्या विषयाचा अभ्यास करताय? भूगोलाचा। कॉमर्सला भूगोल नसतो? दे उत्तर दे काकू, ते पोर्शन बदललंय ना, होणार आहे। ते म्हणाले की नेहमी नेहमी इतिहासच काय बदलायचा, यावेळेस भूगोल बदलूया। बाहेर चपला पाहिल्या मी, वेगळं बघितलं काकू, मी एकदम वेगळं बघितलं। कोणाचे? आमचे आहेत काकू। त्यात एक लेडीज चप्पल होती, त्याचे पाय कुठे आहेत? ओके, वो हो गया ना अंदर का साफ करके, चलो निकलो। अतर्व, बोलो काम वाली दीदी को। काम वाली साहू, निकलोगे क्या तुम अभी? अरे तुम्ही इला काम वाली का बोलता है? चला येतो। नक्की कोण आहे ही? दे उत्तर दे। काकू, ही याची आते बहीण। आते बहीण? माझी आते बहीण काय? मामी बहीण बोल ना, आते बहीण चालते का? हो, माझी 5 वर्षाची आहे, ती चालते। हातभर लांब राहा माझ्यापासून, मी काय? मला कळेल का ही कोण आहे? काकू, कोणीच नाही काय। सांग सांग, नको सांगतो। काकू, खरं खरं सांगायचं तर ही माझी कुठलीच आत्य बहीण, मामे बहीण, माझी बहीणच नाही आहे। हे माझे मित्र आहेत, जे इथे भाड्याने राहतात। काय? काकू यांना आधाराची गरज आहे आणि मला सुद्धा आधाराची गरज होती, म्हणून आम्ही एकमेकांना मिळून आधार देतोय। पण प्लीज, तुम्ही कोणाला सांगू नका काकू, प्लीज प्लीज। अरे वेडा आहेस का? मी मेली कशाला कोणाला सांगते? चल। किती चांगले आहेत रे काकू, तू उगाच त्यांना बोलत होतास, त्या कोणाला सांगणार नाहीत बघ। इतिहास गवा आहे बायकांच्या, मी मेली कशाला कोणाला सांगते या वाक्याला काही अर्थ नसतो। हॅलो, हा कोण? मावशी? कुठली मावशी? अमेरिकेची मावशी? माझी मावशी अमेरिकेला राहते, मला आज कळत। हॅलो हॅलो हॅलो, हा मावशी बोल ना, काय काय झालं? हा हा, भाडे करू। तुला कसं कळलं? काय कॉन्टॅक्ट रे? आत्ता काकू बाहेर गेल्या आणि याला माहित नाही, त्या मावशीला सांगितलं तर ही अमेरिकेत। हॅलो हॅलो अथर्व, मी हुलुहुलू देशाचा राष्ट्राध्यक्ष बोलतोय, तुमच्या घरी भाडेकरू राहतात?